काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत पात्रतेचा जो निकाल दिला तो मान्य नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सर्वत्र नार्वेकरांचा निषेध केला जात असून त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जुन्या नगर परिषदेजवळ ठाकरे गटाच्या वतीने नार्वेकरांचा जोडे मारून व त्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केलाय. या निषेधावेळी तालुका प्रमुख पोपट शेलार, उपजिल्हा प्रमुख कैलास भोसले, शहर प्रमुख संजय देशमुख, जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका शैलजा दुर्गे, महिला तालुका संघटक चेतना ढमढेरे, जिल्हा सल्लागार विजया टेमगिरे, तालुका समन्वयक सुमन वाळुंज, उपतालुका प्रमुख अनिल करपे, माजी शहर प्रमुख मंगेश खांडरे, उपशहर प्रमुख महादेव कडाळे, राष्ट्रवादीचे अॅडव्होकेट रवींद्र खांडरे, रमेश पवार, माणिक गव्हाणे, खुशाल गाडे, दत्तात्रय कोठावळे, प्रमोद गव्हाणे, अजय पोटे, सौरभ दाभाडे, मनोज कुसेकर, साहिल येलभर, राजेंद्र चोपडा, सुनील परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. याच निषेध बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहुयात. उद्धवजी ठाकरे यांचा, उद्धव साहेब आगे पडो, हम तुम्हारे साथ, आदित्य साहेब आगे पडो, हम तुम्हारे साथ, संजय राव साहेब आगे पडो. त्याच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने व शिवसेना शहराच्या तमाम शिवसैनिक बंधू व भगिनींच्या वतीने आज आम्ही नार्वेकर यांनी जे न्याय प्रतिष्ठेच्या मार्फत जो न्याय दिला त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो की जो न्याय आम्हाला 3 महिन्यात अपेक्षित होता त्या न्यायाला त्यांनी 8 महिने लावले. आणि जो काल नार्वेकरांनी लोकशाहीची संविधानाची हत्या केली त्या हत्येचा आम्ही निषेध करण्यासाठी शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही आज इथं निषेध करतोय. आम्हाला आमचे संपर्क प्रमुख सचिनभाऊ अय्यर असतील, आमचे उपनेते उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक बिर्लेकर साहेब असतील, त्यांनी सांगितलं अतिशय सौम्य पद्धतीने जनतेच्या हितात जनतेला त्रास होणार नाही अशा प्रकारे आंदोलन करा, कुठल्याही आपल्या सर्वसामान्य जनतेला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून प्रथमतः हे सौम्य स्वरूपाचं आम्ही आंदोलन करत आहोत. आणि येत्या काळामध्ये नार्वेकरांच्या विरोधात आम्ही रस्त्यात उतरून रास्ता रोको करून आम्ही आज जो निकाल दिला त्याचा निषेध करतोय. आणि शिवसेनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा तीव्र निषेध करू. गद्दार राहुल नार्वेकरांनी काल जो लोकशाहीचा गळा घोटणारा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात शिरूर शहर, शिरूर तालुका शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध करत आहेत. आणि हा अशा प्रकारे पक्ष फोडून इतर पक्षांचे आमदार खासदार बरोबर घेऊन भाजपने जो देशामध्ये नंगा नाच केलेला आहे त्या नंगा नाचाला या ठिकाणी प्रत्युत्तर देण्यासाठी निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. अशा प्रकारे इथून पुढच्या काळामध्ये जर का लोकशाही टिकवायची असेल तर या ठिकाणी उद्धवजींचे हात आपल्याला बळकट करावे लागतील. उद्धव साहेब आगे पडो, हम तुम्हारे साथ, या ठिकाणी महाविकास आघाडीचे हात आपल्याला बळकट करावे लागतील. इथून पुढच्या काळामध्ये ही जी हिटलरशाही सुरू झालेली आहे देशातल्या लोकशाहीचा गळा घोटला जातोय, सर्व लोकशाहीची पायमल्ली होतीये, हे जर आपल्याला या ठिकाणी थांबवायचं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये नागरिकांनी अतिशय योग्य पद्धतीने आणि योग्य उमेदवार धरून महाविकास आघाडीला आणि पर्यायाने शिवसेनेला त्या ठिकाणी विजयी करणं हेच आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी काम आहे. काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो लोकशाहीचा खून केला किंवा विधिमंडळाच्या पवित्र परंपरेला कलंक लावला त्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आम्ही सर्व कार्यकर्ते निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. खरं तर निकाल हा अपेक्षित होता की आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी अगदी सभ्यता म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांना एक संधी दिली होती पण ती सभ्यता देण्याचे ते पात्रतेचे नाहीत हे त्यांनी सिद्ध केले. त्याबरोबर
जसं की ज्या ताटात खायचं त्याच ताटात घाण करायची ही परंपरा त्यांनी जपली, ही गद्दाराची परंपरा आहे. आणि जसं की त्यांना या पदावरती बसवलं, ते भाजपाने बसवलं, हे त्यांनी काल सिद्ध केलं. त्याबरोबर ते असे म्हणाले की म्हणजे जे जे योग्य आहे, जसं की सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय त्याचं वर्णन घेण्याचं कारण नाही, पण त्यांनी दबाव नाही घेतला, पण तो निर्णय त्यांच्या सोयीचा होता म्हणून तो निर्णय दिला. जसं की निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष किंवा शिवसेना पक्षाचं चिन्ह हे शिंदे गटाला देताना हे सांगितलं होतं की जे 1999 सालीची जी घटना त्यांना प्राप्त झाली होती त्यानुसार त्यावेळी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख होते आणि बाकीचे नेते उपनेते, हीच घटना त्यांच्याकडे प्राप्त आहे आणि जी 2013-14 ला उद्धव साहेबांनी त्यांना दिली ती प्राप्तच नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि ते पूर्णपणे चुकीचं होतं आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा जो वाद आहे ही वादग्रस्त निकाल आहे आणि तो वादग्रस्त निकालाच्या विरोधात उद्धव साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केले आणि त्या अपील केलेल्या वादग्रस्त निकालाचा आधार घेऊन काल त्यांनी राहुल नार्वेकरांनी भाष्य दिलं, ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याबरोबर त्यांना असंही सांगण्यात आलं होतं, सुप्रीम कोर्टाने जे परत गोगावल्यांना अपात्र म्हणून घोषित केलं होतं, इलिगल म्हणून सांगितलं होतं, तेच लिगल आहे असं सांगितलं आणि ते लिगल आहेत म्हणून ते व्हीप त्यांचं व्हीप योग्य, त्यांनी दिलेले पक्षादेश योग्य आहे असं सांगितलं. म्हणजे ह्याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणचं जे जे त्यांना सोयीस्कर आहे जे चुकीचं त्या असाना असं सांगून सुप्रीम कोर्टाचा अपमान होईल अशा पद्धतीने ते बोलले. त्याबरोबर मला माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला पडलेला हा प्रश्न आहे की खरोखर राहुल नार्वेकर कोण आहेत? विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत का सुप्रीम कोर्टाचे का लंडनच्या कोर्टाचे न्यायाधीश खरं तर त्यांनी जे काही मांडलं म्हणजे तो त्यांचा अख्खा निकाल काय त्यांनी वाचून नाही दाखवलेला. जे थोडं काही त्यांनी सांगितले 5-6 मुद्दे ते मराठीतही सांगू शकत होते ना, पण ते त्यांनी इंग्रजीत सांगितलं कारण सर्वसामान्य तळागाळातला माणूस पेटून उठला असता ते त्यांना नको होतं. म्हणून त्यांनी जे जे चुकीचं होतं पण त्यांना सोयीस्कर होतं ते घेऊन हा निकाल दिलेला आहे. हा अपेक्षित पण नव्हतं आहे, त्यांना कुणी विचारलंही नव्हतं की शिवसेना कोणाची आहे, कारण तळागाळातला लहान मुलगा सुद्धा सांगेल की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती, उद्धव साहेबांची होती, आदित्य साहेबांची आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे. असं असतानाही असा चुकीचा निर्णय घेतला की जे